नमस्कार, पोलीसनामा ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत। जाणून घेऊयात देश आणि जगभरातील दहा कडक बातम्या। जम्मू काश्मीर मध्ये सैन्याला हाय अलर्ट, शत्रू करू शकतो हल्ला। संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत आज काश्मीर प्रश्नावर चर्चा। पंतप्रधानांची घोषणा, 2022 पर्यंत देशात विकासाच्या मार्गाने मोठी प्रगती करण्याचा मोदी सरकारचा मानस आहे। राष्ट्रवादीला धक्का, दिंडोरीचे आमदार महाले शिवसेनेत। महाराष्ट्रातील विरोधी पक्षांना लागलेली गळती अजूनही सुरूच आहे। कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्यांचा राजनाथ सिंह यांनी समाचार घेतला आहे। माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना अटक करण्यात आली होती। दरम्यान मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा जावेदने आपल्याला ताब्यात घेण्यात आलं असून घरात बंदिस्त ठेवण्यात आल्याचं ऑडिओ मेसेजने सांगितलंय। याबाबत तिने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलंय। कारशेडच्या कामामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे आणि नागरिकांना होणारा त्रासाचा निषेध करण्यासाठी मुंबईतील मानखुर्द इथं शिवसेनेनं आंदोलन सुरू केलंय। आमदार वारिस पठाण यांना अटक केल्याचा दावा। भाईखळ्याचे MIMचे आमदार वारिस पठाण यांना नागपाडा पोलिसांनी ताब्यात घेण्यावरून दावा प्रतिदावा सुरू आहे। अर्धा तास वाचल्यानंतर ही याचिका समजली नाही, सुप्रीम कोर्टाने वकिलांना झापलं। या याचिकेवर सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, याचिकाकर्ते वकील मनोहरलाल शर्मा यांच्यावर संतापले। नोकऱ्यांवर गदा, आता IT क्षेत्रातून हे वाईट बातम्या समोर येत आहेत। कॉग्निझंट या बड्या IT कंपनीत मोठ्या प्रमाणावर नोकर कपात होणार आहे। कुमार चव्हाण, पोलीसनामा ऑनलाईन।